नांदगाव तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोयगाव येथील काल भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उत्साहात पार पडलाय. सकाळच्या सुमारास भैरवनाथ महाराज यांच्या मूर्तीची पूजा अभिषेक झाला. अभिषेक पूजेनंतर गावातील सत्यनारायण महापूजा पार पडली. भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीची बैलगाडी रथातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या वर्षीचे बैल रथ जोडीचे मानकरी किसन देवराम सदगिर यांना मिळाला. गावातील युवकांनी कोपरगाव येथून गंगा जलाची कावड आणली होती. यात्रेच्या निमित्ताने गावात पाळणी खेळणी यांच्यासह मिठाईची दुकानही सजली. यात्रेनिमित्त भैरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली. भैरवनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. येणाऱ्या भाविकांसाठी सोयगाव ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचंही आयोजन झालं. यात्रेसाठी भैरवनाथ महाराज मंदिराची रंगरंगोटी तसंच आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नांदगाव तालुक्यातील सोयगाव येथे भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव. स्टार 24 फास्ट न्यूज.